या गणपतीच्या विसर्जनासाठी कलावंत पथक असेल, प्रभात बँड असेल, स्पेशल जी शाळा दिव्यांगांची स्कूल असेल, कामायनी स्कूल असेल आणि दारूमुक्ती व्यसनमुक्तीचे संदेश देणारे रथसुद्धा आहे. तर दुतर्फा ही भाविकांची आणि भक्तांची गर्दी आहे. गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषामध्ये दुमदुम गणपती बाप्पांचं विसर्जन मिरवणूक आताही सुरू झालेली आहे. महाराजचा पहिला कसबा गणपती हा आता शकून चौकामध्ये काही वेळातच येतो. जर आपण बघितलं तर आपल्या श्रींच्या विसर्जनाची मिरवणूक ही आता अर्धी झालेली आहे. बघाल भाविक आणि भक्त हे दर्शनासाठी गेले 2 वर्ष त्यांना मिळालेलं नव्हतं की ते असुसलेले आहेत. चांदीच्या पालखीत पारंपरिक पद्धतीने विराजमान असणाऱ्या श्रींचं विसर्जन आज होत आहे. यावेळेचं मुख्य आकर्षण जे आहे की गेले 10 दिवस संपूर्ण पुणे शहरातल्या गणेशोत्सव मंडळांनी एक मोहीम हातात घेतली होती, व्यसनमुक्त आणि प्रदूषणमुक्त असा गणेशोत्सव, प्रदूषणमुक्त असा गणेशोत्सव आपण साजरा करणार होतो. त्याच थीमवर आपण आपल्या माननीय जिल्हाधिकारीच्या संयुक्त विद्यमाने आपण तंबाखू हटाव हे अभियानाचा एक चित्ररथ केलेला आहे. गावातील स्वच्छतेच्या बाबतीतला संदेश देणारा, शहरातल्या स्वच्छतेच्या बाबतीत संदेश देणारा चित्ररथ आहे.